मकर संक्रांतीचं शूट आहे आणि तू एकदम सजलेली आहेस, तर पहिलं तर मला तुझ्या दागिन्यांचं इंट्रोडक्शन घ्यायला आवडेल. हे हल्ल्याचे दागिने आहेत आणि खरा हलवा यूज करून हे दागिने बनवले. खरं तर आता चिकट पण झाले थोडे, बघा. ओके. पण आमचा जो डिझायनर आहे त्याने स्वतः हे दागिने बनवलेत. एक वर्कशॉप सुरू होता तिथे तो गेला आणि त्याने हे दागिने बनवलेत. आनंदी हे कॅरेक्टर असं आहे की तिला छोट्या छोट्या गोष्टी आवडतात, नाजूक गोष्टी घालायला आवडतात. त्यामुळे फार असं बटबटीत काहीही नाही आहे. बांगड्या आहेत गळ्यातले दोन सेट आहे आणि इयरिंग्स आहेत, बस एवढंच. आणि हे जे नेहमीची टिकली आनंदी लावते ती लावली आहे आणि नाकात जी जो एक स्टड असतो तो घातला. सो असं खूप बटबटीत काही नाही आहे, कारण तिच्या कॅरेक्टरला जायला हवं असेच दागिने वापरले. ओके, बरं. आता मकर संक्रांतीसाठी काय तुमचा सीन सुरू आहे? त्यासाठी थोडी वाट बघावी लागेल, पण नक्कीच ड्रामा आहे, इमोशन्स आहेत, कॉमेडी आहे, जे आम्ही एक मेंटेन केलं आहे, अशा ह्या सगळ्या गोष्टींचं मिक्सचर तुम्हाला बघायला मिळेल. आणि डेफिनेटली काहीतरी वेगळं बघायला मिळेल, कारण आमचा हाच प्रयत्न आहे आणि तो लोकांना आवडतो आहे की काहीतरी वेगवेगळं बघायला मिळतं आहे. तर म्हणजे जसं आणि प्रत्येक कॅरेक्टरबद्दल जर म्हणायला गेलं तर आणि आम्ही प्रत्येक कॅरेक्टरची एक बॅकस्टोरी दाखवतो आहे, दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. जसं की आता वर्षाची एक स्टोरी झाली, चिंगीचा एक ट्रॅक होता, तसंच आता एक वेगळा ट्रॅक सुरू होणार आहे आमचा. आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना फार आवडेल बघायला. ओके, बरं. नॉर्मली दोन अभिनेत्री असल्या की सेटवर खटपट खटपट होते. मी आता बघते तुम्हाला मागे एक हात तास. तुमची इतकी सुंदर केमिस्ट्री, इतकं सुंदर बॉन्डिंग आहे तुझं आणि अनिताचं, त्याबद्दल सांग. टचवूड खरं तर, पण खरंच आमचं मला खरं तर खूप वेळ लागतो एखाद्याशी मैत्री करून घ्यायला. मी खूप वेळ घेते, मला ओपन व्हायला, बोलायला, कम्फर्टेबल व्हायला वेळ लागतो. आणि तिने तो वेळ मला दिला आणि त्यात काही वेगळी मेहनत नव्हती. हळूहळू आम्ही काम करत गेलो, आमचे विचार एकमेकींना पटत गेले आणि त्यामुळे आत्ता आम्ही म्हणजे तिचं जर शूट नसेल तर मला आठवण येते तिची. आणि सेटवर मला किंवा तिला म्हटलं जातं की आज तुझी मैत्रीण नाही आली आहे. सो आत्ता इतकी चांगली मैत्रीण झाली आणि टचवूड दॅट. बरं, मालिकेमध्ये तू म्हणजे मृत झालेल्या एका सुहासिनीबरोबर चर्चा करतेस, म्हणजे तिच्याशी डिस्कस करते किंवा तिचं ते नाक खुपसणं तुमच्या नवीन संसारात असं असतं. कहाणी थोडी वेगळी आहे, पण तू त्या अशा वेगळ्या कहाणीला होकार का दिला? काय म्हणजे तुला वाटलं त्या होकार दिला? कारण वेगळी होती कहाणी आणि मी थांबले होते, कारण मला काहीतरी छान गोष्ट हवी होती, वेगळी गोष्ट हवी होती. नेहमीचं जे चालू आहे त्यापेक्षा काहीतरी एक थोडासा वेगळा प्रयत्न करून बघूयात अशी माणसं मला हवी होती. त्या माणसांबरोबर मला काम करायचं होतं आणि ते सगळं घडून आलं आणि मी लगेचच हो म्हणाले. बरं, असं कधी रिअल लाईफमध्ये झालं आहे का कोणी असं म्हणजे मृत व्यक्तीबरोबर काही एन्काउंटर वगैरे असं काही? नाही, बालपणी किंवा ऐकलेली एखादी कथा रिअल ती अशा अनेक ऐकल्यात, पण मला असं काही अनुभव कधी आला नाही. ओके. तू स्वतः म्हणजे मकर संक्रांतीची तुझी काही एखादी आठवण आहे का, बालपणीची म्हणा किंवा क्लोज टू युअर हार्ट? अशी आठवणी असं खरं तर मुंबईत आल्यापासून फार तसे सण साजरे केले जात नाही माझ्याकडून, कारण कामात आपण बिझी असतो. पण मी तरी प्रयत्न करते की माझ्या परीने जेवढं होईल तेवढा मी सण साजरा करेन. पण गावी असताना आम्ही संक्रांतीला आम्ही सगळेजण संध्याकाळी मैत्रिणी किंवा माझ्या बहिणी आम्ही एकत्र जमायचो आणि अख्ख्या गावभर फिरायचो तिळगुळ वाटत. आणि मग संध्याकाळी यायचं, पुरणपोळीचं जेवण असायचं, ते करायचं आणि झोपायचं. ह्या व्यतिरिक्त काही नाही, पण त्यात ती सुट्टी असायची. दिवसभर घरी पूजा असणार, सगळा हा सागर संगीत स्वयंपाक असायचा. तर मला सगळ्या सणांची आठवण विचाराल तर माझं गाव मला आठवतं. पल्लवी, तुझी म्हणजे स्क्रीन ग्राफिकबरोबर पहिलीच मुलाखत आहे, तर थोडक्यात तुझी बॅकग्राऊंड सांगशील? म्हणजे नवगडी नवराज्य पहिला तू काय करत होतीस? याआधी मी अनेक सिनेमे केलेत आणि माझी इच्छा होती की मी एखादी मालिका करावी. पण जसं मगाशी म्हणाले की चांगली गोष्ट हवी होती मला, चांगली टीम हवी होती, स्टारकास्ट चांगली हवी होती आणि चांगली हवी होती म्हणजे क्रिएटिव्ह माणसं हवी होती बेसिकली. आणि मला ज्यांच्याबरोबर काम करायला मजा येईल, मला खूप शिकायला मिळेल. आणि असं फॉर्च्युनेटली सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि मी हो म्हणाले. मग कसा प्रवेश झाला इंडस्ट्रीमध्ये? तुझी बॅकग्राऊंड मला वाटत नाही कोणी असेल एंटरटेनमेंटमधलं. मग कसा काय प्रवेश केला आणि मग घरच्यांची रिॲक्शन कशी झाली? कोणी नाही आहे खरं तर. आमचं बॅकग्राऊंड हे माझे बाबा शेतकरी होते आणि पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे आमचं,
पण ह्या क्षेत्रात कुणी नव्हतं. मला फक्त एवढं सांगितलं होतं की शिक्षण पूर्ण कर, आधी डिग्री हातात घे आणि तुला हवं ते कर, आम्ही तुझ्या पाठीमागे आहोत. पण आम्हाला असं नाही वाटत आहे की तू अचानक इंडस्ट्रीत जावं आणि काम सुरू करावं. आणि आपल्या इंडस्ट्रीत खूप अनप्रेडिक्टेबल गोष्टी घडतात, तुम्हाला कामासाठी वाट बघावी लागते. तर तेवढी तयारी तुझी आहे का? ह्या सगळ्या गोष्टी खरं तर फार गोष्टी माहितीही नव्हत्या. पण मी आर्किटेक्चर कम्प्लीट केलं, मी आर्किटेक्ट आहे, आणि त्याच्यानंतर मी डिसिजन घेतला की मी आता मी ह्या क्षेत्रासाठी प्रयत्न करायला हवा. कारण असं होतं की काही वर्षानंतर आपल्याला वाटतं की आपण प्रयत्नच केला नाही, जर मला ती गोष्ट खरंच मनापासून हवी होती तर. सो घरच्यांचं मला आधीपासून खूप सपोर्ट होता. आता तुला पाहतात ते लोक, तुझी तारीफ पण करतात, तुझ्या भूमिकेची नोंद सगळी लोक घेत आहेत, तर त्यांची रिॲक्शन काय असते किंवा एखादी गोड कॉम्प्लिमेंट काय मिळते तुला? छान वाटतं त्यांना. गोड कॉम्प्लिमेंट म्हणण्यापेक्षा आनंदी ही खूप काम करत असते, तर माझ्या आईला असं वाटतं की त्यातलं 1% जरी तू घरी काम केलंस तर आम्हाला आवडेल. आणि तर असं आहे, त्यांना आवडतं, मनापासून बघतात, इन्वॉल्व्ह झालेले असतात माझे घरचे. जसे प्रेक्षक खूप इन्वॉल्व्ह झालेत आनंदीमध्ये किंवा नवागडी नवराज्याच्या संपूर्ण त्या मालिकेत आणि त्या कॅरेक्टर्समध्ये. सो घरच्यांनाही मजा येते बघायला. नवागडीनंतर काय करत आहेस? सध्या तर नवागडीत येऊ, मला वेळच नाही आहे बाकी काही करायला, आत्ता तेच करते. ओके, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू.